महाराष्ट्र मध्ये कोरोनाचं जे संकट होतं या कोरोनाच्या लढाईमध्ये लढत असताना राज्य शासनाने जे लॉकडाऊन केलं होतं लॉकडाऊन एक लॉकडाऊन दोन लॉकडाऊन तीन लॉकडाऊन चार या पद्धतीने या लॉकडाऊनच्या पीरियड मध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मध्ये उद्योग व्यवसाय हे या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनमुळे बंद झाले होते पण आता राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतलेला आहे या अनलॉकच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय हे आता हळूहळू चालू झालेले आहेत आणि हे चालू झाल्यामुळे आता जे महाराष्ट्रातले जे परप्रांतीय लेबर होते जे परप्रांतीय श्रमिक होते जे मायग्रंट लेबर होते ते आपल्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे वापस गेले होते मोठ्या प्रमाणात ते यूपीमध्ये गेले होते बिहारमध्ये राजस्थान मध्य प्रदेश या अनेक राज्यामध्ये जे परप्रांतीय लेबर मायग्रंट लेबर वापस गेले होते आता महाराष्ट्रामध्ये परत उद्योग आणि व्यवसाय चालू झाल्यामुळे आता हे परप्रांतीय लेबर यांची आता परत घर वापसी चालू झाली आहे मोठ्या संख्येने आता हे संपूर्ण हळूहळू महाराष्ट्रामध्ये येण्याची सुरुवात झालेली आहे आजच्या तारखेला दररोज जवळजवळ 16 ते 17 हजार परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि हळूहळू ही संख्या मोठ्या प्रमाणात पुढे वाढेल कारण की आता मोठ्या प्रमाणात उद्योग इथे निर्माण होत आहेत व्यवसाय चालू झाले त्याच्यामुळे हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे या दृष्टीने हे सर्व परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहेत।